घटकांसाठी पुन्हा एकदा आपण जाऊया आमचे सहकारी समालोचक बाळू पाटील यांच्याकडे. थँक्यू नितीन. सुभाष पाटीलचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व नागाव संघ देखील इथे उपस्थित आहे, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन चलतोय. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना ऍडजस्टमेंट येतो. गोलंदाजी मार्कवर येतो नितेश पाटील. सायकलला फलंदाज अतुलला आपण पाहू शकता. अतुलसाठी ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग मिडविकेटला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ केला, यावेळेला चेंडू खूप उंच गेलाय, क्षेत्रक्षक येतोय, चूक होत नाहीये. केतन पाटील आले आणि खूप चांगला झेल पकडलाय फलंदाज अतुल. बॅक टू पवेलियन. लंगा फॉर बघा किती धावत आले. केतनला माहिती आहे की झेल फार महत्त्वाचा आहे. बाद कोण झाला अतुल पाटील. आपण इथं धावांचा अकाउंट देखील उघडलं नव्हतं आणि अतुल इथे बाद होतोय. तर नवीन फलंद येतोय अष्टपैलू खेळाडू कपिल पाटील येतोय. सायकलला फलंद आपण पाहू शकता. सिद्धू पाटील कपिल पाटील ही जोडी मैदानात. चांगला खेळ करावा लागणार आहे. पहिल्या चेंडूरती विकेट मिळवला. आपण इथं पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला आहे नितेश. गोलंदाजी मार्कवर नितेश पाटील खूप चांगली गोलंदाजी करतो. ज्याप्रमाणे क्षेत्रक्षण सजवलं तशाच प्रकारची गोलंदाजी. राईट आर्म ओवर तिकडे मार्कवतो पलाव एंडकडून. चेंडू खूप चांगला आहे. बॉटमचा वापर केला, ड्राईव्ह केला, यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्रक्षण डीप मध्ये आलाय. तो ओढे सापडत तर फंबलिंग झाला आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार. माहिती देतोय, सांगतो की दुसरी मॅच आहे. चांगली माहिती दिली. नक्कीच अशा प्रकारची माहिती देणं फार गरजेचं असतं. आणि दोन आपण म्हणजे चौकार आणि आत्मविश्वास वाढला आहे सिद्धूचा. कार्पेट ड्राईव्ह होता यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजनमधून. आपण थोडंसं पब्लिक झालंय. केतन नितेश सिद्धू चेंडू बॅकफुटच जाऊन यावेळेला आपण म्हणजे टोस करतो. चेंडूला लेटकट खेळतो. यावेळेला एक धाव इथे पूर्ण केले जाते. जोपर्यंत गली रिजनमध्ये चेंडू फीड होईल एक धाव इथे पूर्ण केले जाते. मंगेश आहे तर संख्या दहा फलकडे आपण पाहू शकता. यावेळेला पाच धावा. तर स्ट्रायकरला फलंदाज कपिलला आपण पाहू शकता. कपिल पाटील आता पाहिजे कशाप्रकारे फलंदाजी करतोय. आपली स्पर्धा पाहताय. किंग ट्रॉफी भव्य दिव्य असं आयोजन बेताशहर क्रिकेट संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली. हा चेंडू खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. ऑन साईडला चेंडू जातो यावेळेला मिडविकेट रिजनमध्ये. वेगाने क्षेत्रक्षक पाठला करतो पण अधिक वेगाने चेंडू सीमारच्या गाठवतोय. चौकार. आपण पाहू शकतो दोन चौकार आले आहेत. पाहू शकता कपिलच्या देखील एक चौकार येतोय. तो संख्या दहा फलकात एक गडी बाद नऊशी दस. नितेश पुणेचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय. चेंडू यावेळेला सॉफ्ट हॅन्डने खेळतोय. पुश करतो चेंडूला. डायरेक्ट हिटची संधी होती. जर डायरेक्ट हिट झाला तर इथे मात्र फलंदाज नक्कीच कपिल बाद झाला असता. पण चेंडू मात्र आपण होतोय लागत नाही एसट्यानं आणि एक धाव कम्प्लीट केली जाते. कपिलला जीवदान मिळतो. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दहा फलकात आपण पाहू शकता. दुहेरी अंकामध्ये जय जलेश्वर वाडेकर संघ प्रथम फलंदाजी करताना एक गडी बाद. धावसंख्या दहा फलकात दहा धावा आपण पाहू शकता. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर नितेश पाटील पॉवर प्लेचा षटक आतवतोय. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज होतो. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. सिद्धू पाटीलला आपण पाहू शकता यावेळेला. चेंडू पुन्हा एकदा आपण तर बॉटमचा वापर केला. पुश करतो यावेळेला शॉर्ट कव्हर रिजनमध्ये. जोपर्यंत चेंडू फीड होईल दोन धावा इथे मात्र सहजतेने पूर्ण केले जात आहेत. बुद्धीचं क्रिकेट खेळतो सिद्धू पाटील यावेळेला. तसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता. प्रथम फलंदाजी करताना जय जलेश्वर वाडेकर संघाची एक गडी बाद. बाराशी धावसंख्या. गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहू शकता वरुण संते मॅन फ्रॉम उसारघर खूप चांगलं गुणलेखन करत आहेत. तर पहिलं षटक संपलंय आणि वाडेकर संघ जय जलेश्वर वाडेकर संघाने एक गडी बाद बारा धावा केलेत. अतुल मात्र शून्यवरती बाद झाला. आता मात्र हे दोन फलंदाज आत्मविश्वासाने फलंदाजी करतायत. तर कपिल देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. सिद्धू पाटील देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. परिपक्व असता फलंदाज आहे. थोडीशी शॉर्ट अँड स्वीट मिटिंग घेतली जाते यावेळेला. पंच देखील लगेच सूचना करतायत. पंच आता गोलंदाजी मार्कवर कोण येते याला जनुमान निलजे संघाच्या माध्यमातून. निलजे एक्सप्रेसकडे चेंडू सुपूर्त केला जातो यावेळेला. मंगेश पाटील येतोय. अतिशय चांगला गोलंदाज
पहिल्याच सामन्यात आपण होतो तीन गडी बाद केले, तो मंगेश येतो होता. पश्चात विकेट टेकिंग गोलंदाजी करतो का मंगेश, खूप चांगली लाईन आणि लेंथ आपण बघितलं तर या गोलंदाजाचा फेकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात यश देखील मिळतो त्याला. दिशेवरती आणि अचूकतेवरती आपण भरपूर नियंत्रण या गोलंदाजाचं. आता पाहिजे कशाप्रकारे गोलंदाजी करतोय मंगेश, थोडंसं आपण बघितले तर सराव देखील करतो सातत्याने. आम्ही बघतो की मंगेश जेव्हा जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी येतो तेव्हा चेंडू टाकून बघत नाही, आपण तर रनअप घेऊन थोडासा ॲक्शन बघतो कशाप्रकारे चेंडू फेकायचा आहे. साकेतला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला, कपिल आहे. कपिलसाठी ऑनसाईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता यावेळेला, शॉर्ट फाईन लेगला, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता मिड ऑन रिझर्नमध्ये, एक मिडविकेटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण, ऑफ साईडला शॉर्ट थर्मॅन पॉईंट कवर पॉईंटला एक क्षेत्ररक्षण, एक लॉंग ऑफला डीपला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. चेंडू यावेळेला ऑन साईड आपल्या बरे चेंडू उडवला, एक टाका मारला रिझर्नमध्ये, क्षेत्ररक्षण डीपमधनं आला आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवण्याचा प्रयत्न केला होता केतननी, पण त्याला बीट करून चेंडू जातोय सीमा पार, चौकार. प्रयत्न केले होते चेतन पाटी आपण बद्दल केतनने, पण थोडंसं आपण त्या प्रयत्नात यश मिळत नाहीये. संख्या 16 आपण पाहू शकता. UTC वाहिनीचे प्रमुख फाउंडर देखील आहेत ते. पुढे द्या मंगेश गोलंदाजी मार्कवर, धावसंख्या 10 फलक, एक गडी बाद. 16 पहिल्या चेंडू तिकडी बाद झाला होता. मंगेश पाहिजे तर कशाप्रकारे गोलंदाजी करतोय उसारकर एंडकडून, पैटम राऊंड देखील मारा करतो. सायकेंडला कपिलला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला सॉफ्टने पुश करतो चेंडूला, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू तो वडी इशलोंगरला डीप पंध शतकाला आहे. नितेश जोपर्यंत चेंडूला फील्ड करतोय, दोन धावा इथे मात्र सहजतेने पूर्ण केले. तर खूप चांगला क्रिकेट दाखवत आहेत हे दोन फलंदाज. खरं सिद्धू सारखा अनुभवी खेळाडू आपण होता मैदानात, त्याचा अनुभवाचा फायदा आता मात्र कपिलला देखील मिळतोय. कपिल पाटील आणि सिद्धू पाटील जोडी मैदानात आपण पाहू शकता. मंगेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, पिट्टूचं शतक करतोय. पेटम राऊंड कडनं मारा करतोय उसारकर गाव एंडकडून, एक गडी बाद. जंजलेश्वर संघाची धावसंख्या 18. चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला, पिश केले आहेत कवच्या डोक्यावर, चेंडूला उडवलाय, आउटफील्ड पास आहे, चेंडू थांबणार नाहीये. कपिलच्या बॅटमधून दणदणीत चौकार. संख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. 22 धावा. वरुण संते खूप चांगली माहिती देतात आम्हाला, अतिशय चांगलं गुणलेखन केलं जात आहे वरुण संते. बंटीला देखील आपण पाहू शकता झाडाच्या कुशीत बसून सामन्याचा आनंद घेत आहेत. हा मैदानच असा आहे की आपण या मैदानावर आलं की आपल्याला निसर्गाचं सान्निध्य देखील बघायला मिळतं. मंगेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. सायकल कपिल स्विचिट करण्याचा प्रयत्न केलाय, सुरेख फटका यावेळेला, चेंडू जातो आउट ऑफ पार्क, षटकार. केला यावेळेला कपिलने स्विचिटच्या माध्यमातून, चेंडू पॉईंटच्या डोक्यावर जातो षटकाराने. धाव संख्या गरुड झेप घेते, 28 धावा, 10 फलकाती आपण पाहू. एक गडी बाद झाला, गडी बाद झाला तर पहिला लवकरच, पण तो आनंद जास्त वेळ टिकला नाही. जनमन निर्देश संघा समोर मंगेश पुण्या तर गोलंदाजी मार्कवर राऊंड मार्क होतो. सांगितलं कपिल पाटील, हा चेंडू आडव्या बाटने ऑन साईडला प्ली केलाय. क्षेत्ररक्षक आहे संदेशने मात्र पूर्ण इथं झेल सोडलाय, दोन झेल पकडले होते आणि या आधीच्या सामन्यात देखील झेल सोडला, आत्ता देखील झेल सोडतोय, महत्वाचा झेल सोडतोय. 2 धावा मिळतात कपिलला, 2 धावा मिळतात जयजलेश्वर वाडेकर संघाला. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता, एक गडी बाद. 30 धावसंख्या आपण पाहू शकता. दत्ता पाटील आणि श्रीपद म्हात्रे साहेबांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील आम्ही शाब्दिक सुनांनी हार्दिक स्वागत करतो. अजूनही भरपूर मान्यवर येत आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो शाब्दिक सुनांनी. मंगेश गोलंदाजी मार्कवर टाकला कपिल, स्विच हिटचा प्रयत्न केला यावेळेला, व्यवस्थित मिडल चेंडू होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण तो पॉईंटला, चेतन येतो आणि एकरी धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता, 31 धावा. या षटकात आपण पहिले तर धावा आल्या तब्बल, विचार केला तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात वरुण की धावा आल्या तब्बल
19 धावा आल्या. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दहा फलगती आपण पाहू शकता 15.5 च्या सरासरी 31 धावा खुटल्या आहेत. चांगली भागीदारी 31 धावांची भागीदारी आतापर्यंत कपिल आणि सिद्धूने केले. एक वेगळी संकल्पना आपण पाहू शकता. मैदानात आपण ड्रिंक्स बॉक्स देखील बसवल्यात गेले, तिथून आपण जलपान करू शकता. आपण पाहू शकता उसारगडचे ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक असतील तर आपण व्यासपीठावर स्थानपण आपलं देखील हार्दिक स्वागत. किंग ट्रॉफी 2021 पर्व वेताळीश क्रिकेट संघ VCC उसारगड आधारस्तंभ आपण पाहू शकता. श्री पांडुरंग दीनानाथ संते कटआउट आपण पाहू शकता. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विरुद्ध पाटील या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ आपण पाहिले तर पांडुरंगदादा दीनानाथ संते, तसेच आपण एकमेव आमदार राजूदादा यांचं देखील आपण कटआउट पाहू शकता. शिवाजीदादांचा कटआउट आपण पाहू शकता. आणि त्या कटआउटला जर कोणत्या फलंदाजा डायरेक्ट चेंडूचा हिट झाला तर 2000 रुपयाचं पारशिक असणारे विशाल म्हात्रे यांच्याकडून. तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर जलेश्वर संघ वाडेगर संघ प्रथम फलंदाजी करताना 31 धावा धाव फलकते आल्या. पैसे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो. नितेश पाटील सायकेंडला कपिल पाटील आणि सिद्धू पाटील ही जोडी क्षेत्ररक्षण आता थोडंसं विखुरलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. राजेश भाग्यवंत देखील येत आहेत, नयन देखील येत आहेत. स्वागत आहे नयन आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. या वेळेला नितेश पाटील पलावा एडकडून चेंडू सॉफ्टने खेळला आहे. बघा चेंजअप पेस होता, चेंडू लवकर लाईन ओळखली, सॉफ्टने चेंडूला पुश करतो आणि एक धाव कम्प्लीट करतोय आणि स्ट्राईकला आणतो. यावेळेला आपण तो सिद्धू पाटीलला पाहिजे. आता सिद्धू पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतोय. एक गडी बाद धावसंख्या धाव फलकती. जय जलेश्वर वाडेकर संघ प्रथम फलंदाजी करताना 32 धावा धाव फलकती लागल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. पुण्याला गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. नितेश पाटील साथी समालोचक नितीन कालन देखील आहेत उपस्थित. चेंडू बॅटने ऑन साईडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे ज्युनियर राजय, चूक होणार नाहीये. महत्वपूर्ण सफलता मिळवतोय नितेश पाटील. सिद्धू पाटील बॅट टू पॅव्हिलियन. हार्दिक स्वागत आहे. विशाल पाटील या एक जबरदस्त क्रिकेटर. विशाल पाटीलचं बाबांनी जे वक्तव्य केलं होतं ते ऐकलं तरी डोळ्यातून पाणी येतात. गरिबीतून मी मुलांना शिकवलं पण मुलांनी मात्र माझं नाव खूप मोठं केलं. तर विशाल पाटील या आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांचा संघ देखील खेळताना आपण पाहणार आहोत. संघ दाखल झालाय. कलशशी सतीश दादा पाटील प्रतिष्ठान निळजे या नावाने तो संघ खेळणार आहे. दोन गडी बाद आपण पहिले तर चेंज द गेम वडवली बी आपण पहिले तर या नावाने देखील हा संघ खेळतो. पण आज मात्र आपण चेंज द गेम वडवली सतीशदादा प्रतिष्ठान या नावाने देखील हा संघ खेळणार आहे. तर नितेश पुण्याला गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज आपण पाहू शकता. प्रणित चेंडू बॅक फुट होतो, स्लॅश करतो. यावेळी ड्राईव्ह केला आहे. एकच धाव मिळते चांगलं क्षेत्ररक्षक पॉईंट रिझनमध्ये. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दहा फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला 33 धावा महत्वपूर्ण सफलता मिळवली नितेशने. संख्या धापल कधी 33 दोन गडी बाद कपिल आणि जोडी आपण पाहू शकता मैदानात. प्रणिल ही जोडी नितेश राईट आर्म ओर्धकडे मारा करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. या वेळेला इष्टरक्षक बीट होतोय. एक धाव इथे कम्प्लीट केली जाते. धावसंख्या धापल कधी आपण पाहू शकता. या वेळेला बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या धापल कधी 34 धावा आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. यात षटकात मात्र थोडंसं अंकुश लावण्यामध्ये यश मिळवलं नितेश पाटील. कारण महत्त्वपूर्ण सफलता मी अजय पाटील ज्युनियरचा मी कौतुक करेल. काम चांगला झेल पकडला आणि झेल देखील सिद्धू पाटीलचा होता. तो त्याला माहिती महत्त्वपूर्ण झेल आहे नितेश. पण चेंडू ऑन साईडला म्हणजे सायनं वळवलं. चेंडू जो कार्पेटच्या मध्ये भेटला क्षेत्रक्षक येतो. डीप मधनं थोडंसं फॉर्मिंग झालंय. दोन धावा कम्प्लीट केल्या. तिथे दोनने धावसंख्या वाढते. धावसंख्या दहा फलकरते आपण पाहू शकता. यावेळेला जय जलेश्वर वाडेगर संघाची धावसंख्या दोन गडी बाद 36 धावसंख्या आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. ऋतिक पाटील एक अतिशय चांगला फलंदाज अष्टपैलू खेळाडू. कमी वयात खूप मोठं नाव केलंय त्या ऋतिक पाटीलने देखील. नितेश पुढे गोलंदाजी मार्कवर चेंडू खोदून काढला. यावेळेला चेंडू जातोय आपण येतोय लॉंगरला जातोय. जोपर्यंत विशाल येतोय एकच धाव मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण. विशाल बघा किती वेगाने आला चेंडूवर आणि एका त्याच्यामध्ये चेंडूला उचलतो आणि तशीच फेकी करतोय. धावसंख्या दहा फलगती आपण पाहू शकता. तीन षटकाच्या समाप्ती 37 धावा 12.33 सरासरी धावा कुठल्या. दोन गडी देखील बाजार. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पण त्या 12 चेंडूंमध्ये आता वडेगर संघ किती धावांचं लक्ष ठेवतोय. कारण जन्म निळजे संघाची फलंदाजी देखील खूप खोलवर आहे. डीजे
ते किती चांगली माहिती देतात या षटकात सांगते ती बळू. फक्त आणि फक्त 6 धावाले एक महत्त्वपूर्ण सफलता देखील मिळाली. तर धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. 37 धावा अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नितेशनी 2 षटकं टाकलेत. आता मात्र 2 नवीन फ्रेश गोलंदाज येतील. केतन देखील येऊ शक चेतन देखील येऊ शकतो आणि केतन पाटील देखील गोलंदाजी करू शकतोय. चेतन पाटीलकडे चेंडू सुपूर्त केला. यावेळेला त्यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. चला नागाव आणि बडोली संघाच्या संघाला टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही तुमची नाणेफेक करू. आम्ही कॉल करून ठेवतो जर कुठे खेळाडू तर याच दरम्यान आपण बोलले तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व माजी सरपंच गिद्धा पाडील यांचं देखील आगमन होतं. दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व कारण की आज जो मैदान झालाय तो गिद्धा पाडील यांचं मोलाचं सगर आहे. निजे गावला चेतन पाडील गोलंदाजी मार्कवर उसरकर येणेकडून स्ट्रायकरला फलंदाज प्रणीतला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला खूप चांगला होता. टेकअप झाला होता गुडलास पंडित बघा कौतुक करेल. यष्टीरक्षक थोडासा फॉर्मलिंग झाला पण योगेशचं कौतुक करेल. किती वेगाने चेंडूवरती गेला आणि कपिलचे इरादे मात्र आपण तर कपिलला मात्र नकार द्यावा लागला. धाव मिळाली नाहीये. टॉट चेंडूची समाप्ती पुण्याचा चेतन गोलंदाजी मार्गवर आपण पाहू शकता. चेतन राईट आर्म ओव्हरतेकडे मार्ग होतो. स्ट्रायकरला प्रणीतला आपण पाहू शकता. चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. व्यवस्थित चेंडू मिडल झाला नव्हता. जोपर्यंत चेंडू शॉर्ट कव्हर रिजन मध्ये फीड होईल एक धाव इथे कम्प्लीट केली जाते. धावसंख्या 10 फल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 38 धावा आपण पाहू शकता. चांगलं कमबॅक बघायला मिळालं या षटकात देखील. तर ह्या आधीच्या षटकामध्ये नितेशने खूप चांगलं षटक हाताळलं. एक विकेट देखील मिळवलं आणि 6 धावा दिल्या. चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर सरकार एनकडून स्ट्रायकरला कपिल. चेंडू खूप चांगला होता. बॅटरमॅन चेंडू यावेळेला कार्पेट ड्राय बघायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला. केतनचं बघा किती चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. डीपमधनं आला आणि चेंडूला फीड करतो यावेळेला मिड ऑफ रिझनमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या 10 फल गती आपण पाहू शकता. 39 धावा खूप चांगलं कमबॅक. चेतन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हरतिकडे मार्ग करतो स्ट्रायकला प्रणील. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. व्यवस्थित मिडल झाला होता चेंडू यावेळेला. जोपर्यंत चेंडू थट्या सर्कलमध्ये कव्हर रिजनमध्ये फीड होईल शॉर्ट कव्हर रिजनमध्ये तोपर्यंत एक धाव इथे कम्प्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. यावेळेला 40 धावा चौथं षटक प्रगती पत्र. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. नितीनचं कौतुक करायला चेतनचं देखील मी कौतुक करेल. काय गोलंदाजी करतोय मोठे फटके मारू देत नाहीये. चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी. काय वेग होता भन्नाट वेग होता. यावेळेला यष्टीरक्षक देखील बीट होतोय आणि एक धाव इथे कम्प्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. यावेळेला 41 धावा किती जबरदस्त गोलंदाजी बघा. वेग आणि SSC ट्रॉफी या स्पर्धेत कोण विसरणार या गोलंदाजाला. 18 गडी बाद केले होते. तो देखील एक विक्रम या खेळाडूच्या नावावरती. अतिशय चांगला गोलंदाज. 41 धावा आपण पाहू शकता. चेतन चेंडू ऑन साईडला लॉफ केला. यावेळेला प्रॉपर टायमिंग. चेंडू जातो मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. बघा आपले स्वयंसेवक जे झाडाखाली बसले त्यांना विनंती आहे की आपण एकत्र बसू नका. लगेच चेंडू आणून द्या. बघा खेळाडू जातोय चेंडू आणण्यासाठी. प्लीज जरा स्वयंसेवकांनी लक्ष द्या. नितीन व्हॉलेंटियर बोलून चालणार नाही. स्वयंसेवक बोलले तर जातील लवकर. बघा लगेच एकाने आपली सूचनेचं पालन करतोय. धन्यवाद त्या स्वयंसेवकाला. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. यावेळेला 47 धावा आपण पाहू शकता. 11.75 सासन धावा कुठल्या आहेत. निकीन आपण बघितले सर ड्रिंक्स बॉक्स मैदानात बसवले त्यामुळे खेळाडू देखील जलपान करतायत. एक चांगली संकल्पना किंग ट्रॉफीमध्ये आपल्याला बघायला मिळते. दरवर्षी नवीन नवीन संकल्पना बघायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या 10 फलकाती आपण पाहू शकता. यावेळेला 47 धावा आपण पाहू शकता. अंतिम षटक केतन पाटील UTCचे फाउंडर आपण पाहू शकता. पाहिजे तर कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय.
केतन पाटील गोलंदाजी मार्क वर यादी चेतन षटक हाताळला आता केतन येतोय केतन पाटील आपण बघितलं तर पलावा येणेकडून गोलंदाजी सज्ज होतोय स्ट्रायकरला कपिल पाटील आपण पाहू शकता शॉर्ट फाईनल एक क्लोज आपण पाहू शकता फुलटॉस होता यावेळेला खूप चांगली गोलंदाजी बघा लोअर फुलटा चेंडू टाकला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू मात्र वेध घेतोय बिग विकेट कपिल पाटील बॅट टू पवेलियन नवीन फलंदाज येतोय सर्वेश पाटील येतोय सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली बघा आडव्या बॅटने खेळायचं कितनला माहिती आहे की जास्त शपल होऊन खेळेल फलंदाज आपण होतोय कपिल पाटील त्यामुळे चेंडूची दिशा बघितलं मिडल स्टंपवर फेकलं आणि इथे यष्ट्या बुद्धवस्त करतोय कौतुक करेल मी यावेळेला योगेश पाटीलचं किती क्लोज एस्टिमेशन करतो बघा नक्की सर्व खेळाडूंना सूचना करेल जेव्हा तुम्ही एष्टी रक्षण आणि बॅटिंग कराल तेव्हा गार्डचा वापर करा सातत्याने चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला काय एष्टी रक्षण दाखवतोय योगेश पाटील बघा किती चांगलं एष्टी रक्षण एष्टी रक्षक म्हटलं तर मैदानाचा प्रमुख घटक आहे आणि तो खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला सुरेख सुरेख गोलंदाजी कौतुक करेल योगेश पाटील तर काय स्थिर रक्षण दाखवतो नितीन पोझिशन बघा किती चांगली आहे तिन्ही खेळाडूंची थर्ड आपल्या शॉर्ट फाईन लेक शॉर्ट लेक शॉर्ट थर्ड मॅन चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडला दोन सर गॅप मधला चेंडू गोळीच्या वेगाने जातो निघून चौकार कंप्लीट जय जलेश्वर वाडेकर संघासाठी टाया होऊन जातो 51 धावा धावफलकाती लागल्या सर्वेच्या बॅडमधून एक आपण येतो उपयुक्त चौकार येतोय अजूनही चेंडू बाकी चार तीन चेंडू सॉरी तीन चेंडू बाकी आहेत अजूनही तीन चेंडूचा खेळ झाला आहे तीन चेंडूचा खेळ बाकी आहे केतन गोलंदाजी मार्कवर सायकलला सर्वेश हा चेंडू लॉफ केला यावेळेला टायमिंग बेमिस आले चेंडू करतोय हवाई सफर जातोय इथं चेंडू सीमारेषा पार षटकार सर्वेच्या बॅडमधून बघा संघर्षमय षटकार आला आहे 57 धावा अजूनही चेंडू बाके दोन काय फलंदाजी केली जाते चला वडवली आणि नागाव संघाचे संघ नाही या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये आम्ही तुमची नाणेफेक करू दोन चेंडू बाके सर्वेश पाहिजे कशावर फलंदी करतोय जय जलेश्वर वाडेकर संघाची धावसंख्या धाफर करते आपण 57 धावा पाहू शकता गडी बाद झाले तर मला सांगतायत तीन गडी बाद झाल्यात केतन गोलंदाजी मार्कवर पलावा एंडकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो स्ट्राईकला सर्वेश हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साईडला काय टायमिंग आहे नितीन टक साऊंड आला आणि चेंडू जातो यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार षटकार नजाकते काय टायमिंग आहे सर्व गोष्टी या फटक्यामध्ये सांगून जात आहेत सर्वेच्या धाव संख्या धाव फलकातील 63 नितीन धावा आल्या जाता वेगाने आतापर्यंत विचार जर केला तर तीन चेंडूंमध्ये नितीन 16 धावा आल्या आहेत एक चेंडू अजूनही बाकी आहे मिलिंदला नितीन आपण पाहू शकता नितीन मिलिंदला पाहिल्यानंतर मला ओमकार पाटीलची थोडीशी आठवण जाणवते मुरबीच्या बघा तशीच चेहरापट्टी आहे आणि त्याच प्रकारची आपण पाहू शकता दाढी देखील आहे त्यांची पुढचं का होईना म्हणून मिलिंद तुम्ही ओमकार पाटील सारखे नक्कीच आम्हाला दिसत आहे चला वडील संघाचे कॅप्टन घ्या मॅच बॉल आलाय का मॅच बॉल आलाय अंतिम चेंडू केतन पाटील गोलंदाजी मार्कवर साकेलला सर्वेश तू सर्वेश हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ करायचा प्रयत्न केला फटका फसला यावेळेला
निश्चितरक्षक घेतो आपण स्वतः गोलंदाज येतो आणि कॉटन बोर्ड घेतोय फलंदाज बाद धावसंख्या दहा फलकात आपण पाहू शकता यावेळेला 63-64 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण मिळतं जन्मा निलजे संघासमोर तत्पर विनंती करतोय वडोली संघाचे संघनायक आणि नागाव संघाचे संघनायक टॉस बॉक्समध्ये यायचं टॉससाठी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभास टॉस करायचा आपण नाना पाटील दादा या नाना पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभास टॉस करायचा आहे टॉस बॉक्स मध्ये राकेश पाटील कॅप्टन या राकेश यायचे कॅप्टन तर टॉस केला जातो नाना पाटील यांच्या शुभासे टॉस केला जातो नाना पाटील यांच्या शुभासे काटा टॉस जिंकलाय आपण म्हणजे तर वडील संघाने काय निर्णय असणार आहे क्षेत्रक्षण कराल तर विपक्षी संघाला आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल 50-60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू 50-60 धावा आपण असे कोणते गोलंदाज असे त्यांनी चांगली गोलंदाजी केली तर तुम्ही विपक्षी संघाला 50-60 धावांमध्ये रोकाल शुभम आहे आणि जयेश पाटील या आयोजनाबद्दल तू काय सांगशील खूप चांगलं आयोजन आहे आम्ही दरवर्षी खेळतो आणि विशाल मात्रेचं आयोजन तर चांगलंच असेल ना राकेश बॅटिंग करायची आपल्याला विपक्षी संघ समोर चेंज द गेम वडवली संघ आहे तर या संघासमोर आपण खेळताना किती धावांचं लक्ष ठेवाल 55-60 असे कोणते फलंदाज की त्यांनी चांगली सुरुवात केली तर तुम्ही 55-60 धावा ठेवाल रोहित सिद्धेश सूरज जोगी या आयोजनाबद्दल तू काय सांगशील खूप सुंदर आयोजन तर बेस्ट ऑफ लक जाऊया टॉस बॉक्स मध्ये आपण इथं टॉस बॉक्स मध्ये न्यूज देते की टॉस जिंकलाय वडवली संघाने आणि क्षेत्रशंकरांचा निर्णय घेतलाय तर जाऊया कॉमेंटरी बॉक्स मध्ये सज्जत नितीन खान धन्यवाद धन्यवाद भाऊ पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकला टॉस बॉक्समध्ये एक ज्येष्ठ समालोचक आमचे तर सला सलामी जोडी दाखल करायची जयनुमा निजी संघ आपण पाहिलं तर पुढच्या मॅचचा टॉस सुद्धा झालेला आहे सतीश दादा पाटील प्रतिष्ठान वडवली 20 संघाने नाणेपैकी जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आई गावदेवी 12-13 नागाव या संघाला हा पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल आणि त्यानंतर सामना असेल तो त्या गटामध्ये आपण उंबारली संघाला सुद्धा पाहू शकाल गावदेवी खाडी संघाला तुम्ही पाहू शकाल आणि जितून निलेशिले पण नांदिवली आणि सोम इलेवन दातिवली जो एक सामना बॅलेन्स राहिला आहे तोही सामना आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहू शकाल जवळजवळ 8 सामने तुम्ही आज या स्पर्धेत पाहू शकाल यानंतर अजूनही 5 सामने तुम्हाला पाहायला मिळतील ही स्पर्धा तुम्ही पाहताय त्या वेताश्वर क्रिकेट संघ उसारगर आयोजित किंग ट्रॉफी 2021 आहे पर्व तुम्हाला पाहायला मिळतं आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्हाला पाहायला मिळतात पांडुरंग दिनानाथ संजय साहेब यांच्या स्वप्नातनं साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहतायत या स्पर्धेचा विचार केला आपण तर पहिल्या क्रमांकासाठी चैतन्य कुठे असेल तर यायचे निर्जेचे चैतन्य जरा लवकर या आपण चैतन्य निर्जे संघाचे चैतन्य आपण कुठे असाल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण जरा लवकर यायचे आलेले आहेत तर ही स्पर्धा तुम्ही पाहताय त्या पहिल्या क्रमांकासाठी 1,11,100 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला पाहायला मिळतं आणि पारितोषिक आम्हाला उपलब्ध झाले ते ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील दुसऱ्या क्रमांकासाठी 55,555 रुपये हे कॅश प्राईज तुम्हाला पाहायला मिळतं आणि कॅश प्राईज आम्हाला उपलब्ध करून दिले ते घारलीचे माजी सरपंच योगेश दादा पाटील यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक तुम्ही पाहता 33,333 रुपये कॅश प्राईज आणि कॅश प्राईज आम्हाला उपलब्ध करून दिले ते 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्याकडनं आणि चौथ्या क्रमांकासाठी तुम्ही पारितोषिक पाहताय ते 22,222 रुपये आणि या पारितोषिक आम्हाला उपलब्ध करून दिले ते मनोज सुर्वे आणि जयदास पाटील यांच्याकडनं या चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला उपलब्ध झालं आहे आणि या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी सिटी 100 तुम्ही बाईक पाहतायत आणि बाईक आम्हाला उपलब्ध करून दिली होती
कटई गाँव के माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील, वैकुंठवासी हरिभक्त परायण तुलशीराम हिरा पाटील यांच्या स्मरणार्थ ही सिटी 100 बाईक आम्हाला उपलब्ध करून दिली. जवळजवळ आपण पाहिलं तर 60 ते 62 हजार रुपये या बाईकची किंमत तुम्हाला पाहायला मिळते. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज तुम्ही पाहतायत, शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाईल. आणि अजून एक पारोषिक आपण म्हटलं भाऊ पाटील, तर जे दोन संघ मेगा फायनल मध्ये येतील त्यांच्यासाठी एक वेगळं पारदर्शी तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अप्रतिम स्पर्धा. तुम्ही मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी आम्हाला ओम सई श्रॉफचे 4646 चे ऑनर दिनेश सोरकादे दावडी यांच्याने मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाली आहे. आणि बॅट नक्कीच, ज्या बॅटचा मी उल्लेख केला ती बॅट आपण पाहिली, मात्र स्लॅमिंग स्ट्रोक आणि पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. शून्याचा शिकार झाला इथे फलंदाज नितेश पाटील, ज्याने पहिल्या मॅच मध्ये 30 धावांचं योगदान दिलं होतं. धन्यवाद. विशाल पाटील आणि राहुलभाई पाटील यांच्या माध्यमातून शूज आम्हाला उपलब्ध झालेत. लक्ष आपण पाहिलं तर 64 धावांचं आणि पहिल्या चेंडूरती ज्याच फलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 30 धावांची इनिंग आणि 3 फलंदाज बाद केले होते, तो नितेश पाटील मात्र इथे सौस्थ्यात बाद झालाय. तर पहिल्या चेंडूरती यश मिळालंय, कारण 64 धावांचा पाठलाग जर करायचा असेल तर एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. 30 ते 35 धावांची पार्टनरशिप इथे व्हायला हवी. पुढची मॅच तुम्ही पाहू शकाल, आईगावदेवी 12-13 नागा विरुद्ध दीपकदादा. आपण पाहिलं तर सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडवली 20 संघ तुम्ही पाहू शकाल पुढच्या मॅचमध्ये. सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडवली 20 संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कपिल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हा चेंडू तुम्ही पाहतायत हलक्या त्यांचे डोके उघडतोय मिडावांच्या दिशेने. आपण पाहतोय मिडावला असे दृश्य घेते मिलिंद पाटील. मिलिंद पाटील एक भरपूर फॉर्ममध्ये असणारा खेळाडू होता, मात्र बऱ्याच 4 ते 5 वर्ष नक्कीच क्रिकेटला थोडंसं त्यांनी ब्रेक दिला आणि मात्र आता सिद्धू पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा ते कमबॅक करतायत. इथे मात्र धावजीची संधी होती, मात्र गलीमध्ये स्वप्नील भोईरने थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर एका धावेने इथे खातं उघडलं जाईल ते जयनमान रेजे संघाचं. कारण 64 धावांचं लक्ष आपण पाहतो या स्पर्धेत. आपण विचार केला तर 73 धावांचा पाठलाग सुद्धा कटई संघाने केला होता, हे विसरून चालणार नाहीये. शिडून संघाच्या विरुद्ध काल आपण पाहिलं तर या स्पर्धेची सर्वाधिक धावा कुठल्या त्या म्हणजे कंबलपाडा संघाने 74 धावा कुठल्या निशान जे स्पोर्ट वाकलन संघाच्या विरुद्ध. आणि वाकलनसारख्या बलाढ्य संघाला या स्पर्धेतनं मात्र बाहेर व्हावं लागलं. त्याचं कारण तुम्ही पाहिलं तर नितेश शेलारची एक अफलातून खेळी आणि त्यानंतर त्याने केलेली गोलंदाजी. हा चेंडू तुम्ही पाहतायत सुरेख फटका, मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे लॉंग लेगच्या दिशेने आणि काय झेल जवळजवळ इथे टिपला होता, मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल सुटलाय. क्षेत्ररक्षक होते रोहन शेलारसाठी, खरंच मी कौतुक करेल रोहन शेलारचं. काय प्रयत्न त्याने केले होते, खूप चांगला प्रयत्न केला होता. झेल जरूर मिळाला नाहीये, मात्र प्रयत्नांना पारितोषिक असतं तर नक्कीच पारितोषिक मिळालं असतं ते गोल क्षेत्ररक्षकाला. 38 सर्कलच्या आतमधनं आपण पाहिलं तर बराचसं अंतर त्यांना काटावं लागला होता, जिथून निलेश इलेव्हन नांदिवली संघ सुद्धा इथे दाखल झालाय. हा चेंडू पुन्हा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाही. आपण पाहतो कमबॅक करतो गोलंदाज कपिलला तुम्ही पाहतात. कपिलने 5 चेंडू फेकले, 3 धावा त्याने खर्च केले आहेत. मागच्या 4-5 स्पर्धेंचा तुम्ही विचार केला तर 4-5 स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या तर कपिलने बऱ्याच वेळा 15-20 धावा अशा खर्च केल्या आहेत. मात्र आज एक नवीन आत्मविश्वास घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय आणि आतापर्यंत त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. हा चेंडू वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. 64 धावांचं लक्ष होतं आणि पहिल्या षटकात अवघ्या 3 धावा इथे खर्च केल्यात गोलंदाज कपिल पाटील या गोलंदाजाने. तुम्ही पाहतायत काय गोलंदाजी केली, वेगाने इम्प्रेस केलं, हातावरती नियंत्रण तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या धावांचा पाठलाग करत असेल तर विशाल पवार आणि योगेश पाटील एक चांगली इनिंग इथे साकारावी लागेल. कारण या स्पर्धेत ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला आपण पाहिला तर 73 धावांचं लक्षचा पाठलाग काटई संघाने केलाय. आज आपण पाहिलं तर राहुलभाई पाटील चषकमध्ये सुद्धा काटई संघाला सुद्धा तुम्ही पाहू शकाल. या स्पर्धेत आपण पाहिलं तर कंबलपाडा संघ ज्याने 2 सामने जिंकलेत.
पहिल्या षटकात अवघ्या 3 धावा आल्या, त्यामुळे 61 धावा अजूनही करायच्या आहेत येणाऱ्या 24 बॉल मध्ये. चला वाडेकर संघ थोडस फास्ट खेळायचं आपण. उद्यापासून तुम्ही पाहू शकाल आमदार चषक स्पर्धा सुद्धा सुरू होईल सप्रा मैदान इथे मोतीराम दळवी यांच्या माध्यमातून. त्यानंतर आजपासून आपण पाहिलं तर राहुल पाटील चषक स्पर्धा सुद्धा सुरू झाली. त्यानंतर सतीश दादा पाटील प्रतिष्ठान चषक सुद्धा तुमच्या भेटीसाठी येईल 16, 17 व 18 फेब्रुवारीला. त्यानंतर 20-21 तारखेला तुम्ही 40+ स्पर्धा पाहू शकाल. अशा अनेक स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहू शकाल. 24 आणि 25 तारखेला ज्या दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई व 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून एक 40+ स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल 24 आणि 25 फेब्रुवारीला. आणि त्या स्पर्धेत आपण पाहिलं तर तब्बल 80,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल पहिल्या क्रमांकासाठी. तर गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज प्रणित पाटील गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत वेगाने इम्प्रेस केले ज्या धाबा शेवटच्या षटकामध्ये आल्या गोलंदाजी करत असताना. केतनच्या 16 धाबा आपण पाहिल्या. मंगेशने 19 धाबा दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. नितीशने आपण पाहिलं तर 6 धाबा दिल्या होत्या तिसऱ्या षटकामध्ये. नितीशने 2 षटकात फक्त 18 धाबा दिल्या होत्या. मात्र चेतन पाटीलने एका षटकात 10 धाबा, केतनने एका षटकात 16 आणि मंगेश पाटीलने एका षटकात 19 धाबा. त्यामुळे हे धाबा तुम्हाला जास्त पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय लॉंगाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कपिल खूप वेगाने आलेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय कपिलचं. 2 धावा. कारण वाडेकर संघ म्हटल्यानंतर त्यांची गोलंदाजी हे त्यांचं मुख्य अस्त्र मानलं जातं. कारण सिद्धू पाटीलसारखा गोलंदाज या संघामध्ये असतानाही त्या गोलंदाजाचा असं वापर बाळू पाटील होत नाही. याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की त्यांच्याकडे गोलंदाजी किती चांगली आहे. कारण सिद्धू पाटीलला माहिती आहे नवदीत खेळाडू आहे, त्यांनाही संधी देणं खूप गरजेचं आहे. आणि संधी ज्यावेळी त्या खेळाडूंना मिळेल त्याचवेळी हे खेळाडू मोठे होऊ शकतात. मात्र थर्ड मॅन फाईन लेग बीट होईल. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमापार. विशाल पवारच्या पॅटमधून येणारा हा संघर्षमय चौकार. हा चेंडू तुम्ही पाहत आहेत मिड विकेटच्या दिशेने. गॅप भरपूर मोठी. मात्र स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. एक धाव पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. 3-3 क्षेत्ररक्षक बघा बॅकिंगसाठी आलेत. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागला त्या 11 धावा. 64 धावांचं लक्ष आपण पाहतोय टीम निजे संघासमोर. आणि 64 धावांचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. क्रिकेट या खेळामध्ये विजय तुम्हाला सहजा मिळत नाही, विजय हा मागून मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते आणि ती मेहनत निजे संघाला करावी लागेल. हा चेंडू तुम्ही पाहत आहेत हवे ते मात्र क्षेत्ररक्षक तिथे जज करतायत. आणि पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत नितीन पाटील यांचा. हा चेंडू मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. नक्कीच मी डीजे राजचं कौतुक करेल. कारण पहिल्या दिवसात जर विचार केला कालपासून आपण पाहिलं तर खूप चांगले संगीत तुम्ही त्यांच्या माध्यमातून ऐकले आणि आज यापुढे 2 दिवस सुद्धा अजून चांगले संगीत तुम्ही ऐकू शकाल. क्षेत्रक्षाने एक्झॅक्टली काय केलं तर लाईनच्या थोडेसे ते पुढे होते. जेल झाला असता मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही आहे. 17 धावा धापल कधी लागल्यात. 64 धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहतायत जनमान निजे संघ. हा चेंडू तुम्ही पाहतायत प्रॉपर बॅटच्या संपर्कात आला नाही. कपिल पाटील तिथे जज करतात त्यामुळे चूक होणार नाही. आणि फलंदाज विशाल पवारची खेळ इथे समाप्त होईल. 17 वरती मात्र खतरा झालाय तो विशाल पवारला. आणि दुसरा धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये निजे टीमला.
18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये अजूनही 47 धावांची गरज आहे. लक्ष थोडंस मोठं होत चाललंय. निजगावचे माजी सरपंच तुम्ही माधव गिरीधर पाटील साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खूप मोठं योगदान त्यांचं मकर संक्रांत चषकमध्ये असतं. जनमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आपण सुद्धा आहेत ते आणि त्यानंतर माजी सरपंच सुद्धा आणि त्यांच्या वडिलांच्या नावाने क्रीडांगण तुम्ही पाहत असता. विकुंठवासी हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणामध्ये तुम्ही आता येणाऱ्या 16-17-18 तारखेला एक अप्रतिम स्पर्धा पाहू शकाल. स्वर्गवासी सतीशदत्ता पाटील प्रतिष्ठान चषक तुमच्या भेटीसाठी येईल. अवघ्या 24 ग्रामीण संघांची निवड त्या स्पर्धेमध्ये झाली आहे आणि 24 ग्रामीण संघांमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी तुम्हाला बाईक पाहायला मिळेल. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिडविकेटच्या दिशेने चेंडू घेऊन करतात म्हणजे क्षेत्ररक्षक डीपमध्ये सिंगलने इथे काही फरक पडणार नाही आहे वाडेकर संघाला. श्रीधर बेडेकर यांचे आगमन झाले. सिरी नामा मामा या नावाने ते नक्की जरूर प्रसिद्ध राहिलेत. एक चांगले पुरस्कर्ती सुद्धा राहिलेत भाऊ ज्यावेळी ग्रामीण स्पर्धा जास्त व्हायच्या नाही. मला आठवत आहे माटडेश्वर इथे ओपनच्या स्पर्धा ज्यावेळी व्हायच्या तेव्हा बऱ्याच वेळा श्रीधर मामा यांच्या माध्यमातून एक संघ पॅक केला जायचा. हा चेंडू मात्र डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट चेंडू निजे संघावरती दबाव निर्माण करू शकतो. श्रीधर बेडेकर यांच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. हा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. सिधू पाटील बघा किती वेगाने आलेत. पंच सचिन कडू यांचा लेगबाईचा इशारा येतोय. इतक्या दुःख्या धावाने मॅच जिंकणं थोडंसं जरूर कठीण होऊ शकतं कारण की आता चेंडू आपण विचार केला तर 15 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 45 धावांची गरज आहे. टॉस बॉक्सच्या इथे कोणी खेळाडूंनी बसू नका. बघा इकडे भरपूर खुर्च्या आहेत तिकडे तुम्ही बसू शकता. डॉट चेंडूची ते समाप्ती कारण ज्यावेळी आपण पाहिलं तर 16 धावा जरूर आल्या कारण वाडेकर संघाच्या जर 50+ धावा झाल्या तर त्या दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला बनवायला कठीण जाऊ शकतात कारण त्यांच्याकडे कपिल पाटीलचे 2 षटक त्यांच्याकडे खूप महत्त्वाचे आहेत. 14 चेंडू आणि आता 45 धावा. हा चेंडू तुम्ही पाहतायत आणि इथे फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. फलंदाज अजय पाटील जी काही इथे होईल समाप्त. आता समीकरण आपण पाहिलं तर 13 चेंडू आणि 45 धावा. क्रिया जय जलेश्वर वाडेकर संघाचा आपण विचार केला तर कपिल पाटीलची 2 षटकं त्यांच्यासाठी नेहमीच खूप महत्त्वाची ठरलेत. अतुल भोईरचं 1 षटक आहे. प्रणित पाटीलचं 1 षटक आहे. सर्वेशचं षटक आहे ज्याने काल खुल्या गटात 7 धावासुद्धा डिफेन्स केल्या होत्या बाळू उल्हास नगरच्या स्पर्धेमध्ये जी सुलतान खानने स्पर्धा आयोजित केली होती. तुम्ही गोलंदाजी ऑप्शन आहे मी मगाशीच उल्लेख केला. जर सिधू पाटीलसारखा गोलंदाज या मॅच या स्पर्धेत गोलंदाजी करत नाही यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की त्यांच्याकडे गोलंदाजी किती चांगली आहे. 13 चेंडू 45 धावांची अजूनही गरज आहे आणि नवीन फलंदाज संतोष पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू वेगवान चेंडू होता. वेगाने इम्प्रेस नेहमीच गेले कपिल पाटील या गोलंदाजाने कारण खुल्या गटात सुद्धा तुम्ही जितू निले शिले पण डोंबिवली या संघाबद्दल त्याची वर्णी लागते. आणि आता जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेत आपण पाहिलं नगरसेविका चषक जी स्पर्धा झाली रेल्वे ग्राउंड येथे त्या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कपिल पाटीलची निवड सुद्धा झाली होती खुल्या गटातनं. तर 12 चेंडू 45 धावांची गरज आहे. तर चला सिधू पाटीलला लगेच सामना सुरू करायचा आहे. जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध जयवर्मा निजे अशी लढत तुम्ही पाहतात. यानंतर सामना पाहू शकाल तुम्ही आई गाव देवी 12-13 नागाव विरुद्ध सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडवली 20 संघ. सतीशदादा पाटील बडवली 20 संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते आई गावदेवी 12-13 नागाव संघाला. आताच काही दिवसांपूर्वी पेंदरची स्पर्धा तुम्ही पाहिली त्या स्पर्धेत आई गावदेवी 12-13 नागाव संघाने पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर किंजल ट्रॉफी पाहिली पाली येते पनवेल पाली येते आणि त्या स्पर्धेत मात्र पहिला क्रमांक पटकावणारा संघ तुम्ही पाहू शकाल वडवली 20 संघ. सोनापडा चषकचाही चॅम्पियन संघ होता नागाव संघ.
दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वडवली बी, म्हणजे दोन्ही संघांचा आपण विचार केला, दोन्ही संघांनी बऱ्याचशा स्पर्धा जिंकल्या. ढोक्याची स्पर्धा आपण पाहिली बदलापूरची, ती स्पर्धा चेंज द गेम वडवली बी संघाने जिंकली. घडी चषक मध्ये नक्कीच अपयश जरूर आलं. बघा ते किंग ट्रॉफी मध्ये कशा प्रकारे ते खेळ करतायत. 12 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. अतुल भोईर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. मग अशीच उल्लेख केला अतुल भोईर सर्वेश गोलंदाजीचे ऑप्शन भरपूर आहे सिद्धू पाटीलकडे. मास्टर माइंडचं काम सिद्धू पाटील करतायत आणि त्यांच्यासोबत नक्कीच त्यांना खूप चांगली साथ स्वप्नील भोईरची मिळत असते. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता, मात्र लॉंग लेगच्या दिशेने बघा टायमिंग किती चांगलं आहे. पंच सचिन कडू यांचा इशारा येईल. हा चेंडू सीमा पलीकडे लाईन होईल षटकार. या षटकाराने समीकरण बदलले आहेत. 11 चेंडू आणि 39 धावांची अजूनही गरज आहे. खडी संघ सुद्धा इथे दाखल झालाय. बाळानी गुगर त्यांची फाईट असेल ती गावदेव उंबारली संघावर. करण निगोकर सुद्धा आहेत. चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. कधी सगळं संघ आपण पाहिलं तर जवळजवळ सर्व संघ चांगली कामगिरी करतात या सीझनमध्ये. हा चेंडू आता मात्र पुन्हा व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता, मात्र टायमिंग थोडस व्यवस्थित जुळलं नाही. ते दोन धावा जरूर मिळतील. आता चेंडू शिल्लक आहे 10 आणि धावा करायचे 37. षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर 6 षटकार मारावे लागतील येणाऱ्या 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू 37 धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळत आहेत. काल क्लोज सामना तुम्ही पाहिला होता, मात्र शेवटच्या षटकात मॅच आपण पाहिली तर जीत भोईर बाद झाल्यानंतर मॅच गमवावी लागली होती वाकलन संघाला आणि समीकरण शेवटच्या षटकात 24 धावांचं राहिलं होतं. हा चेंडू फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक तिथे जज करतायत आणि काय झेल टिपलाय तिथे एक फलंदाज. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक कपिल पाटील, एकदा जोरदार टाळ्या द्या कपिल पाटीलसाठी. असं वाटलं होतं बाळू पाटील जवळजवळ हा षटकार जाईल, मात्र काय झेल टिपलाय तिथे. काय सांगशील या झेल विषयी. नक्कीच नितीन, कॅचेस विन द मॅचेस. बघा स्वतःचा बॉडी बॅलन्स किती चांगला ठेवला नितीन. एका हाताने चेंडूला आतमध्ये ढकलला आणि नंतर बॉडी बॅलन्स करून चेंडूला आपल्या हातात विसावून घेतलं. अप्रतिम झेल. नक्कीच खूप चांगला झेल. आणि त्याच जागेवरती काल साई शेलारने सुद्धा खूप चांगला झेल टिपला होता बाळू. प्रदीप पाटीलचा वाकण संघाच्या ज्यावेळी 4 चेंडू 24 धावांची गरज होती त्याही असं त्यावेळी असं सुद्धा वाटलं होतं की तो षटकार जाईल, मात्र साई शेलारने स्वतःला स्ट्रेच केलं आणि खूप चांगला झेल टिपला. आणि कपिल पाटीलने सुद्धा खूप चांगला झेल टिपलाय. धन्यवाद डिझे. थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्ही पाहिलं, कारण की आता 2 धावा इथे झाल्या. क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, या क्रिकेट या खेळामध्ये कधीही काय होऊ शकतं.
क्रिजाभाई 36 धावांची गरज, एका षटकामध्ये 35 धावांची गरज होती मोठी देसाई संघाला बळू पडलेला सप्रा मैदानामध्ये. कोणी विचारही केला नव्हता की त्या 35 धावा 5 चेंडूमध्ये झाल्या होत्या. त्यामुळे क्रिकेट आहे, काय होऊ शकते. इथे दोन धावा आल्या असत्या, 34 इक्वेशन राहिलं असतं, मग तो प्रयत्न इथे दाखवला नाही आहे. कारण की 7 चेंडू आणि आता 35 धावांची गरज आहे. शेखर पवार येत आहेत नवीन फलंदाज. केतन पाटील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं संघर्ष जरूर करावा लागलाय जय हनुमान निजेश संघाला, कारण त्याची फलंदाजी चांगली झाली नाही. नितेश पाटील शून्यावरती बाद झाला, मात्र प्रत्येक मॅचमध्ये नितेश पाटील तुम्हाला सामना जिंकून देईल असं नाही आहे. कारण क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंचा आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने सीमा पलीकडे लॅन होईल. पंचांचा इशारा येईल हा षटकाराने. आता समीकरण या मॅचमध्ये येणारे 6 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. मी मगाशी उल्लेख केला क्रिकेट या खेळामध्ये कधी काय घडू शकतं. 29 धावासुद्धा एका षटकात बनल्यात, 35 धावा 5 चेंडूमध्ये बनल्या होत्या, एका चेंडूमध्ये 9 धावासुद्धा तुम्ही बनताना पाहिल्या एडुटने संघाने केल्या होत्या भगवा चषकमध्ये. त्यामुळे क्रिकेट या खेळामध्ये काय होऊ शकतं जेव्हापर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही. सर्वेश येत आहे शेवटचं षटक घेऊन. ज्या सर्वेशचा मी मगाशी उल्लेख केला खुल्या गटातनं, काल आपण पाहिलं तर उल्हासनगरच्या स्पर्धेमध्ये 7 धावासुद्धा डिफेंड केल्या होत्या, मात्र त्या सर्वेशसाठी या 29 धावा पुरेशा असतील का. सात चेंडू आणि 29 धावा. कारण क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला कोणत्याही धावा विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहे. तर चला वडवली बी संघ आणि नागाव संघ दोन्ही टीमने सज्ज राहायचे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून तुम्हाला मैदानात उतरायचे, खेळाडू कक्ष समोरून तुम्हाला मैदानात उतरायचे. सतीश दत्ता पाटील प्रतिष्ठान वडवली बी संघ आपल्याला ही सूचना असेल. तर चला सतीश दत्ता पाटील वडवली बी संघ आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. कमलेश आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आपला एक फोटो इथे घेतला जाईल. या स्पर्धेसाठी अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहतायत. या स्पर्धेसाठी सुद्धा आम्हाला खूप मोठं सहकार्य सुद्धा या स्पर्धेत ज्या प्रकारे मगाशी उल्लेख मी केला होता. या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकासाठी आपण पाहिलं तर 1,11,000 रुपयाचं कॅश प्राईस तुम्ही पाहतायत आम्हाला राजूदादा पाटील आपले सर्वांचे लाडके आमदार यांच्याकडनं 1,11,101 रुपयाचं कॅश प्राईज आम्हाला उपलब्ध झाले. दुसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहिलं तर 55,555 रुपयांनी हे पारितोषिक आम्हाला उपलब्ध झाले ते माजी सरपंच घरेलीचे. इथे मात्र चेंडू हवेत होता, मात्र नेमका काय घडलंय मैदानामध्ये. चेंडू मिडविकेटच्या दिशेने सीमा पार जाईल, चौकार. रुपयांनी पारितोषिक आम्हाला उपलब्ध झाले ते माजी सरपंच काटेचे आणि 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील. 5 चेंडू आणि आता 25 धावांची गरज आहे. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही पाहतात मनोज सुर्वे आणि जयदास पाटील. 22,222 रुपयाचं कॅश प्राईज आम्हाला उपलब्ध झाले. मॅन ऑफ द सिरीजसाठी सिटी 100 बाईक आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू घेऊन काढतायत. एकच धाव इथे मेल स्ट्राईक केतन आपल्याला ठेवली आणि 4 चेंडूमध्ये आता 24 धावांची गरज आहे. विकुंठ वासी हरिभक्त परायण तुळशीराम हिरा पाटील यांच्या स्मरणार्थ काटेगावचे माजी उपसरपंच काशीनाथ कणा पाटील यांच्यानी बाईक आम्हाला उपलब्ध झाली. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्रश्रेणी ट्रॉफी तुम्ही पाहताय. तर रसिका सुनील पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय सुनील पाटील उसाकर यासकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट तुम्ही पाहताय. संजीव स्पोर्ट कुळेगाव यांच्याकडनं बॅट आम्हाला उपलब्ध झाली. भावेश वालिलकर यांच्याकडं आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्रशाळी शूज तुम्ही पाहतायत ते जागृती स्पोर्ट विशाल पाटील आणि राहुलभाई पाटील यांच्याकडनं ते शूज आम्हाला उपलब्ध झालेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत, हातभर वळवण्याची क्षमता सर्वेशने नेहमीच दाखवली आहे. बाईकच्या स्वरूपात एक धाव इथे जरूर मिळाली. 2 चेंडू आणि आता 23 धावांची गरज आहे. सामना जिंकणं थोडंसं कठीण आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर या स्पर्धेसाठी तुम्ही सामनावीरसाठी आपण ट्रॉफीज पाहतायत. मुकेश नाना पाटील उसारकर, नितेश पांडुरंग पाटील उसारकर, प्रेमनाथ बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल. प्रेमनाथ जनार्दन म्हात्रेसाहेब उसारकर, प्रवीण पांडुरंग पाटील उसारकर. त्यानंतर सामनावीरचे ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. जालिंदर धोंडू पाटील, सैद्धांत सिंग बिश्नोई, चंद्रकांत दिनानाथ संते, क्रांती नाना पाटील, कल्पेश संते घारिवली, विशाल बाळाराम पाटील उसारकर, समीर रतन संते उसारकर, गुरुनाथ दिनानाथ संते उसारकर यांच्याकडनं आम्हाला सामनावीर आणि सन्मानचिन्ह उपलब्ध झालेत. त्यानंतर या स्पर्धेसाठी तुम्ही टी शर्टसुद्धा तुम्ही पाहतायत. गौतम सांगव संते यांच्या स्मरणार्थ गौरव गंतम संते आपण पाहतोय.
उसर्ग यांच्या टी शर्ट आम्हाला उपलब्ध झालेत. कैलासवासी दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या स्मरणार्थ महेंद्र म्हात्रे यांच्याकडून आम्हाला टी शर्ट उपलब्ध झालेत. कैलासवासी सतीश अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ सुभाष पाटील निजेगाव यांच्याकडून सुद्धा आम्हाला टी शर्ट उपलब्ध झालेत. कैलासवासी दीपक मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार स्वप्निल दीपक पाटील निजे यांच्याकडून सुद्धा आम्हाला टी शर्ट उपलब्ध झालेत. हरीश नरेश पाटील जागृती इलेव्हन डोंबिवली यांच्याकडून सुद्धा टी शर्ट आम्हाला उपलब्ध झालेत. विनोद जयराम काळे यांच्याकडून सुद्धा टी शर्ट. समर वजे दानसूर व्यक्तिमत्व मानपाडा. संतोष दशरथ पाटील एल आय सी सल्लागार उसरगर. कैलासवासी प्रभाबाई लहू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ शंकेश म्हात्रे यांच्याकडून सुद्धा टी शर्ट आम्हाला उपलब्ध झालेत. धर्मेंद्र शिवराम संत यांच्याकडून सुद्धा टी शर्ट उपलब्ध.